सातवी विषय सामान्य विज्ञान पाठ पहिला सजीवसृष्टी अनुकूलन व वर्गीकरण या पाठातील आज आपण अन्नग्रहणासाठी वनस्पतीमध्ये झालेले अनुकूलन पाहणार आहोत तर मुलांनो पहा अन्नग्रहण करणे म्हणजेच काय सांगा अन्न खाणे आपण आपल्या दररोजच्या जीवनामध्ये दिवसभरामध्ये वेगवेगळे अन्नपदार्थ खातो त्याचप्रमाणे वनस्पतींनासुद्धा जगण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते तर हे अन्न त्यांना ग्रहण करण्यासाठी त्यांच्या अवयवामध्ये कोणते अनुकूलन झालेले असते ते आज आपण पाहूयात आपल्याला माहिती आहे की वनस्पती या जमिनीवर स्थिर असतात म्हणजेच काय तर त्या जमिनीवर एकाच ठिकाणी असतात त्यांची हालचाल आपल्यासारखं म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होऊ शकत नाही वनस्पती या सजीव आहेत त्यांच्यातील त्यांच्यामध्ये सजीवांची सर्व लक्षणे आपल्याला दिसून येतात परंतु त्यांची हालचाल मात्र एका जागेवरून दुसऱ्या जागेवर होऊ शकत नाही काही वनस्पती या स्वयंपोषी असतात आता स्वयंपोषी म्हणजे काय तर पहा स्वयंपोषी स्वतःचे पोषण स्वतःच करणे म्हणजेच काय तर स्वतःचे अन्न स्वतः तयार करणे यालाच काय म्हणतात स्वयंपोषण तर आपल्या परिसरामध्ये ज्या वनस्पती आढळतात त्यापैकी काही वनस्पती या स्वयंपोशी असतात तर काही वनस्पती या परपोषी असतात परपोषी म्हणजे अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असते त्यांनाच परपोषी म्हणतात तर स्वयंपोशी वनस्पतीमध्ये वनस्पतींची पाने हिरव्या रंगाची असतात त्यांच्यामध्ये हरितद्रव्य असते आणि या हरितद्रव्य सूर्यप्रकाश कार्बन डायऑक्साईड यांच्या मदतीने ही पाने अन्न तयार करतात म्हणूनच त्यांना स्वयंपोशी वनस्पती आपण म्हणतो तर आपल्या आजूबाजूला अशा बरा बऱ्याच वनस्पती आढळतात आणि त्या आपल्या पाहण्यातसुद्धा असतात परंतु आपण अमरवेल ही वनस्पती सर्वांनीच पाहिली असेल ही वनस्पती कशी असते तर या वनस्पतींना पाने नसतात फक्त पिवळ्या तंतुमय काड्यासारख्या खोडांचे जाळे असते मग अमरवेल वनस्पतींना पाने नसल्याने त्या स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही कारण पाने नाहीत म्हणजे त्यांच्यात हरितद्रव्य नाही आणि हरितद्रव्य नसल्याने त्या अन्न त्या तयार करू शकत नाहीत मग या या वनस्पती अन्न कसे तयार करतात पहा तर या वनस्पती त्यांच्या शेजारी असणाऱ्या काही वृक्षांच्या किंवा वनस्पतींच्या आधारावर वाढतात आणि त्या आधारावर वाढलेल्या वनस्पतीच्या खोडातून पोषकद्रव्य शोषून घेतात आणि ही पोषकद्रव्ये शोषून घेण्यासाठी त्यांना चूषक मुळे असतात चूषक मुळे म्हणजेच शोषून घेणारी मुळे असतात ही मुळे ही अमरवेल ज्या वनस्पतीच्या आधारावर वाढलेली असते त्या वनस्पतीच्या रसवाहिन्या आणि जलवाहिन्यांपर्यंत पोचवते पोचते आणि तेथून काय करते अन्न व पाणी शोषून घेते आणि त्याच्या साह्याने ही वनस्पती त्यांचे जीवन जगत असते पहा तर आता आपल्या लक्षात आलं असेल की अमरवेल ही वनस्पती फक्त पिवळ्या तंतुमय काड्यांसारख्या खोडांचे जाळे असते तरीही आधारक वनस्पतीच्या साह्याने ती अन्न आणि पाणी शोषून घेते तर अमरवेल वनस्पतीसारखंच आणखीन एक परपोषी वनस्पती आहे पहा तर ती आहे बुरशी बुरशी आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या घरामध्ये आपण भाकरी चपाती किंवा ब्रेड यावर बुरशी आलेली पाहतो तर बुरशी कशामुळे येते सांगा जेव्हा आपण हे पदार्थ आपल्या घरामध्ये बराच काळापर्यंत एकाच ठिकाणी तसंच ठेवून देतो तेव्हा त्यावर ते हिरव्या किंवा पांढरट काळपट रंगाचे बारीक बारीक तंतूसारखी बुरशी आपल्याला दिसून येते ही बुरशीसुद्धा परपोशी आहे का तर यांच्यामध्ये हरितद्रव्य नसते मग हरितद्रव्य नसल्यामुळे ही बुरशी प्रकाश संश्लेषण करू शकत नाही प्रकाश संश्लेषण म्हणजे काय हे आपल्या सर्वांच्याच परिचयाचे आहे सूर्यप्रकाश हरितद्रव्य आणि कार्बन डायऑक्साईड यांच्या मदतीने अन्न तयार करणे मग बुरशीमध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे ही प्रक्रिया होत नाही मग बुरशी ही, ही परपोषी वनस्पती आहे असे आपण म्हणतो मग ती अन्न कसे मिळवत असेल तर पहा बुरशी भाकरी किंवा पावावर येते मग ही बुरशी काय करते त्या भाकरी आणि पावामध्ये जे पिष्टमय पदार्थ आहेत त्याच्यातून अन्न मिळवते आणि हे अन्न मिळवण्यासाठी बुरशीला मुळांसारखे म्हणजे झाडांची जी, जी मुळे असतात त्याच्यासारखे तंतू या बुरशीला असतात आणि या तंतूच्या साहाय्याने ही बुरशी अन्न मिळवते तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल की स्वयंपोशी वनस्पती आणि परपोषी वनस्पती यांच्यामध्ये अन्न ग्रहण करण्यासाठी कशा प्रकारचे अनुकूलन झालेले आहे तुम्हाला माहिती आहे की वनस्पतीच्या वाढीसाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते त्याचप्रमाणे वनस्पतीच्या वाढीसाठी नायट्रोजन फॉस्फरस व पोटॅशियम या घटकांचीसुद्धा आवश्यकता असते परंतु काही जमिनीमध्ये नायट्रोजनची कमतरता असते म्हणजेच काही जमिनीमध्ये नायट्रोजनचे प्रमाण कमी असते अशा ठिकाणी काही वनस्पती वाढतात पहा जसे की घटपर्णी व्हीनस ट्रॅप आणि ड्रॉसेरा मग या वनस्पती त्यांची स्वतःची नायट्रोजनची गरज कशी भागवत असतील तर पहा मुलांनो या ज्या वनस्पती आहेत या कीटकांचे भक्षण करतात आणि त्यातून त्यांची स्वतःची नायट्रोजनची गरज भागवतात या वनस्पती कीटकांचे भक्षण करतात म्हणूनच यांना कीटकभक्षी वनस्पती असे म्हणलेले आहे मग कीटकांना आकर्षित करण्यासाठी या वनस्पतींमध्ये काही अनुकूलन झालेले असते पहा तर घटपर्णी ही जी वनस्पती आहे तर या वनस्पतीचा आकार जो आहे तो विविध रंगी किंवा टोपणासारखा असतो पहा जेव्हा एखादा कीटक त्या वनस्पतीवर बसतो तेव्हा तो कीटक आपोआप आतमध्ये जातो आणि या वनस्पतीचे तोंड बंद होते त्याचप्रमाणे ड्रॉसेरा बर्मोनी आणि व्हीनस फ्लायट्रॅप या ज्या वनस्पती आहेत त्यांच्या पानांचा आकार तसेच रंग फुलांचा आकार रंग हे कीटकांना आकर्षित करण्यासारखे असतात विविध रंग पाहून कीटक त्यांच्याकडे आकर्षित होतात आणि जेव्हा हे कीटक या फुलांवर किंवा पानावर बसतात तेव्हा या वनस्पती त्या कीटकांचे भक्षण करतात आणि स्वतःची नायट्रोजनची गरज भागवतात तर ते पकडून ठेवण्यासाठी म्हणजेच काय तर कीटकांना पकडून ठेवण्यासाठी या वनस्पतींच्या पानामध्ये आणि फुलांमध्ये अनुकूलन झालेले असते तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण अन्नग्रहणासाठी वनस्पतीमध्ये झालेले अनुकूलन पाहिले आहे झालेला भाग तुम्ही परत एकदा वाचा आणि झालेल्या भागावर प्रश्न तयार करा म्हणजेच शिकवलेला भाग तुमच्या लक्षात राहील